अध्यक्ष महोदय, आज या अर्थसंकल्पातल्या मागण्यांवर बोलत असताना मी ज्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतो त्या विक्रोळी पार्कसाईटमधील महानगरपालिकेच्या 1 ते 30 अशा क्रमांकाच्या इमारती आहेत, तिथे बैठाचळी आहेत आणि भटवाडी बर्वेनगर हा देखील महानगरपालिकेच्या मालकीचा मात्र चाळीचा परिसर आहे. गेल्या अनेक कालखंडापासून तिथले सगळे लोक, विशेष करून त्या इमारतीत राहणारे लोक, त्याच इमारतीत त्यांना स्वतःच्या मालकीचं घर मिळावं अशा प्रकारची ते मागणी करत आहेत. मागच्या आठवड्यात माननीय गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याकडे त्या भागातले काही लोक आले, त्यांच्याकडे बैठक झाली आणि त्यांनी अतिशय पॉझिटिव्ह भूमिका घेत सन्माननीय मंत्री महोदयांनी त्यांना 500 स्क्वेअर फीट, विक्रोळी पार्क साईडचा बिल्डिंगचा विषय, 500 स्क्वेअर फीट घर त्याच ठिकाणी आम्ही तुम्हाला देऊ आणि म्हाडा ही महापालिकेची जागा अक्वायर करेल आणि म्हाडा बांधेल अशा प्रकारचं सकारात्मक उत्तर देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र नंतर महानगरपालिकेच्या आयुक्तांशी, माननीय परदेशी साहेबांशी चर्चा झाली आणि चर्चा झाल्याच्या नंतर महापालिका स्वतः डेव्हलप करेल, आम्ही 500 देऊ शकणार नाही, 400 स्क्वेअर फीट देऊ, आता डिलॅपिडेट झालेलं आहे, तुम्ही इतरत्र शिफ्ट करा, अशा प्रकारचं फुटबॉलप्रमाणे त्या इमारतीत राहणाऱ्या लोकांची अवस्था आहे. या ठिकाणी सन्माननीय मंत्री महोदय आदित्यजी आहेत, महानगरपालिकेमध्ये शिवसेनेची सत्ता आहे आणि माझी आपल्या माध्यमातून माननीय आदित्यजींना, कारण शिवसेनेचे नेते आहेत, त्यांना विनंती आहे की पूर्ण मुंबईमध्ये महानगरपालिकेच्या ज्या जागा आहेत त्या जागांच्या संदर्भामध्ये आपल्याकडे विशेष धोरण नाही की ते कशा पद्धतीने डेव्हलप होईल. आदित्यजी, खरंच आपण हा विषय घ्या, मी तिथल्या लोकांना आपल्याकडे घेऊन येतो. त्या विक्रोळी पार्क साईडच्या लोकांना 500 स्क्वेअर फुटाचं घर का, आपण त्यांना 1000 फुटाचं घर स्वतःच्या मालकीचं का देऊ शकत नाही? आपण जर त्या ठिकाणी 4 FSI ची पॉलिसी आणली तर एखादा विकासक त्या ठिकाणी येईल आणि केवळ विक्रोळी पार्क साईडचा बिल्डिंग एरिया नव्हे, तिथला बैठाचाळीचा एरिया नव्हे, भटवाडी नगरची पूर्ण बैठाचाळ नव्हे, पूर्ण मुंबईमध्ये ज्या ज्या ठिकाणी महानगरपालिकेच्या इमारती आहेत त्या सगळ्या डेव्हलप होऊ शकतील, महापालिकेच्या बैठाचाळी आहेत त्या डेव्हलप होऊ शकतील, एक पुण्याईचं मोठं काम आपल्या हातून होईल यासाठी माझी आपल्याला विनंती आहे. त्याच भागामध्ये एक महानगरपालिकेचं हॉस्पिटल आहे, त्या हॉस्पिटलसाठी मी गेली 10 वर्ष सातत्यानं फॉलोअप करतोय, आज भूमिपूजन होईल, उद्या भूमिपूजन होईल, तेही काम पुढे जात नाही. माझी सभागृहाच्या माध्यमातून माननीय नगरविकास मंत्र्यांना विनंती आहे की विक्रोळी पार्क साईड मधलं हॉस्पिटल येणाऱ्या 2 महिन्याच्या आत भूमिपूजन होईल आणि मी आदित्यजींना विनंती करेल की त्यांनी स्वतः त्या ठिकाणी भूमिपूजनाला यावं, कारण सगळा दाट विक्रोळी पार्क साईडचा जो डोंगराळ भाग आहे तिथे हॉस्पिटलची नितांत आवश्यकता आहे. गेली अनेक वर्ष सातत्यानं मी मागणी करतोय. गेली जवळपास 20 वर्ष LBS रोड मुलुंडपासून सायनपर्यंत, आधी MMRDA म्हणायचं आम्ही डेव्हलप, आम्ही रुंदीकरण करू, महापालिका म्हणायचं आम्ही करू, आम्ही तुम्ही, आम्ही तुम्ही, या फुटबॉलमध्ये 20 वर्ष या रुंदीकरणाचं काम तसंच पेंडिंग होतं. महापालिका म्हणायची की एवढे सगळे विस्थापित आहेत त्यांना आम्ही घरं कशी, दुकानं कशी देणार, पॉलिसी नव्हती. 10 वर्ष सतत मी फॉलोअप करून महापालिकेची पॉलिसी तयार केली. पॉलिसी तयार केल्याच्या नंतर सुद्धा त्या घाटकोपरचा LBS रोड ज्या पद्धतीने तिथलं रुंदीकरण व्हायला पाहिजे होत नाही. अध्यक्ष महोदय, काही दुकानं तोडली गेलेत, मी त्या दुकानदारांच्या विरोधात नाही, त्यांना पैसे मिळावेत, जागा मिळावीत, पण या शहराचा जोपर्यंत रस्ता मोठा होणार नाही, विकास होणार नाही, तोपर्यंत कसं चालेल? तर माझी त्याही बाबतीत नगरविकास मंत्र्यांना विनंती आहे की तिथले वॉर्ड ऑफिसर अतिशय चांगलं काम करतात, आंबी म्हणून आहेत, तिथले DMC चांगलं काम करतात, पण सरकार म्हणून आपण एक कालमर्यादेमध्ये LBS रोडचं रुंदीकरण होण्याची आवश्यकता आहे. आता सरोदय सिग्नल पासून गोळीबारला जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्यावरची कथा वेगळी आहे. उजव्या बाजूला डिफेन्सची लँड आहे, त्या लँड मधल्या झोपडीधारकांची घरं तोडली तर त्यांना महापालिका म्हणते आम्ही शिफ्टिंग कुठे देणार. तर अशा प्रकारची धोरणं जर असतील तर आपल्याकडचे रस्ते मोठेच होणार नाहीत. मी 10 वर्ष सातत्यानं मागणी करतोय, त्यामुळे माझी नगरविकास मंत्र्यांना आपल्या माध्यमातून विनंती आहे की सरोदय हॉस्पिटल ते गोळीबारचा जो जगडूशाला जाणारा रस्ता आहे, या रस्त्यावरचा वापर 2 लाखपेक्षा अधिक लोक सातत्यानं करतात, याही रस्त्याचं मोठ्या प्रमाणामध्ये रुंदीकरण होण्याची आवश्यकता आहे. अध्यक्ष महोदय, कधी कधी मला लाज वाटते या विषयाची. महानगरपालिकेकडे 68,000 कोटी फिक्स डिपॉझिट आहेत अशा प्रकारची माहिती समोर येते. काय पाण्याचं नियोजन आहे आपल्याकडे? जगामध्ये पाण्याचं स्टँडर्ड आहे प्रति मानसी प्रति दिवसा 185 लिटर.
आदित्यजी आपण जरूर हा विषय काळजीपूर्वक ऐका. आपण मुंबई शहरामध्ये लोकांना काय प्रति लिटर देतो? आपण देत होतो 135 लिटर इमारतीमध्ये राहणाऱ्या माणसाला. मी आता माहिती घेतली त्या 135 लिटर वरून आता आपण 90 लिटर पर माणसी देतोय. म्हणजे 135 कमी केलं म्हणजे इंटरनॅशनल स्टँडर्ड 185 लिटर पर माणसी आहे. पण मुंबई महानगरपालिका जगातलं आंतरराष्ट्रीय शहर, त्या शहरामध्ये जगाच्या स्टँडर्डपेक्षा निम्म्यापेक्षाही कमी पर माणसी बिल्डिंगवाल्यांना पाणी दिलं जाते. अरे आम्ही झोपडपट्टीत राहतो, काय पाप केलं, काय गुन्हा केला? त्या झोपडपट्टीतल्या माणसाला पर माणसी 45 लिटर. म्हणजे काय लावलंय का आपण? अध्यक्ष महोदय, गार्गी पिंजार हे विषय मी या ठिकाणी काढणार नाही. त्या सभागृहात 10 वर्ष गेली मी तेच ऐकतोय. पण त्या माझ्या वर्षानगर पासून पार्कसाइडचा सगळा परिसर आहे, भटवाडी आहे, रामजीनगर आहे, सिद्धार्थनगर आहे. विमानानं लँडिंग होत असताना जो डोंगर दिसतो तो माझा मतदारसंघ. अध्यक्ष महोदय, घाटकोपर नाव ऐकायला गोंडस वाटतं, पण घाटकोपर पूर्व हा सगळा व्यापारी लोकांचा मतदारसंघ आहे. आणि मी ज्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतो, वेस्ट हा सगळा डोंगराळ भाग आहे. कुठल्याही त्या डोंगराळ भागामध्ये व्यवस्थित पाणी मिळत नाही, पुरेसं मुबलक पाणी मिळत नाही. माझी आपल्या माध्यमातून व्यापकता वाढवत सरकारला विनंती आहे की जर जगाचं स्टँडर्ड पर माणसी 185 लिटर असेल तर माझ्या मुंबईतल्या झोपडी धारकाला 45 लिटर का मिळतं? त्याचं नियोजन आपण कधी करणार आहोत? हाही माझा या निमित्तानं प्रश्न आहे. आणि माझ्या मतदारसंघामध्ये 5 वेगवेगळ्या ठिकाणी पाण्याच्या टाक्या आणि एक दूरगामी नियोजनाची आवश्यकता आहे. अध्यक्ष महोदय, पोलिसांच्या ड्युटीच्या संदर्भात 16-16, 18-18 तास काम करायचे पोलीसवाले. माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना, माननीय विरोधी पक्ष नेत्यांना मी धन्यवाद देईन. केवळ मी नव्हे, केवळ हे सभागृह नव्हे, महाराष्ट्रातला प्रत्येक पोलीसवाला फडणवीस साहेबांना धन्यवाद याच्यासाठी देईल की गेली अनेक वर्ष, म्हणजे 1951 साली पहिली तुकडी आयएसची बाहेर पडली तेव्हापासून फडणवीस साहेब मुख्यमंत्री होईपर्यंत या शहरातला पोलीस 18-18 तास काम करत होता. फडणवीस साहेबांनी धोरणात्मक निर्णय राबवला आणि राबवल्याच्या नंतर अनेक पोलीस स्टेशनमध्ये आपण ती ड्युटी 8 तासावर आणू शकलो. माझी आपल्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की हा पायंडा पूर्ण महाराष्ट्रात राबवा. पूर्ण महाराष्ट्रातल्या पोलिसांना 8 तासाची ड्युटी ही मिळालीच पाहिजे. काल माननीय सुधीर भाऊंनी भाषणात सांगितलं की जेलमधल्या कैद्यासाठी आपण पर दिवसाला 80 रुपये खर्च करतो. त्या जेलमधली व्यथा वेगळी आहे. मी जेलमध्ये माहिती घेतली तर जून महिना आला, पावसाळा सुरू झाला की आर्थर रोडची कपॅसिटी जी 2500 आहे, त्या आर्थर रोडमध्ये 5500 कैदी येतात. मी जेलरला विचारलं की कशामुळे येतात, माहिती घेतल्याच्या नंतर असं कळलं की पावसाळ्यामध्ये जे रोडवर वगैरे जे झोपतात त्या सगळ्या लोकांना झोपण्याची अडचण असते, छोटा मोठा गुन्हा करतात आणि जेलमध्ये जातात. अध्यक्ष महोदय, ही जर परिस्थिती असेल तर अतिशय चिंताजनक परिस्थिती आहे. म्हणजे जेल काय, तुम्हाला रोडवर झोपायला जागा नाही म्हणून जेल बनवली आहे. आणि त्या जेलमध्ये जेवण आपण देतो ते जेवण कुणासाठी देतोय? अध्यक्ष महोदय, माणूस की मान्य आहे, मानवता मान्य आहे. मी जे बोलतोय माझ्या म्हणण्याला व्यापकतेने घेण्याची आवश्यकता आहे. हे 80 रुपये कोणाचे जात आहेत? या गुन्हेगारांना 80 रुपये जात आहेत, हे तुमचे माझे गोरगरीब जनतेचे कराच्या माध्यमातून आलेले जात आहेत. माझं सरकारला एवढंच म्हणणं आहे की एखादा जर कैदी स्वतःच्या घरचं जेवण मागवत असेल तर त्याला जजच्या परवानगीची काय आवश्यकता? आपण का अशी व्यवस्था उभी करत नाही? 4 पोलीस लागत असतील 40 पोलीस करू, त्या पोलिसांचा खर्च त्या कैद्याकडून घेऊ, त्या कैद्याच्या घरचं जेवण येईल. त्याच्या जेवणासाठी तुम्ही आम्ही आमच्या करातले पैसे का खर्च करायचे? हा माझा एक सदस्य म्हणून सवाल आहे. याही बाबतीमध्ये सर्व पक्षीय आमदारांनी बैठक घेऊन एक निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. मग त्याला घरचं जेवण मागवायला जर कोर्टाचा आदेश घ्यावा लागतो, ही गोष्ट काही योग्य नाही. अध्यक्ष महोदय, पुढे जाऊन रिक्षाच्या संदर्भामध्ये मुंबईतला हा प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, रिक्षाच्या प्रश्नामध्ये असं आहे की कुठेही आता मीटरवर रिक्षा फार कमी ठिकाणी चालतात, शेरे रिक्षा चालतात. या शेरे रिक्षाला आपल्याकडे कुठलं धोरण नाही. जर आपण शेरे रिक्षाला जर धोरण बनवलं तर अध्यक्ष महोदय, त्या रिक्षावाल्यांचंही कल्याण होईल आणि त्या रिक्षात बसणाऱ्या त्या पॅसेंजरचंही कल्याण होईल. आता काय होत आहे, आता रिक्षावाला जो रेट म्हणेल, 15 रुपये म्हटलं तर 15 रुपये, 20 रुपये म्हटलं तर 20 रुपये, अशा पद्धतीनं अनेक ठिकाणी लूट सुरू आहे. अध्यक्ष महोदय, एखाद्या ठिकाणी ऍक्सिडेंट झाल्याच्या नंतर जर एखाद्या माणसानं माणुसकीच्या भावनेनं त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं की त्या माणसानं देवदूताचं काम केलं, पण आपल्याकडे पोलीस यंत्रणा, हॉस्पिटल जसं काही ह्यांनी याच्या आयुष्यातलं मोठं पाप केलं,
असं अक्षरशः त्याच्या पाठीमागे कागद आणि पेन घेऊन लागतात. तुमचं नाव काय, कुठे राहता, काय काम करता, आणि त्याच्या पाठीमागे इन्क्वायरीचा ससेमिरा लागतो. मला मान्य आहे कायद्याच्या काही अडचणी असू शकतात, पण याच्यासाठी असं आपण करू शकतो का की एखाद्या ठिकाणी माणूस मरतोय आणि हायवेवर ऍक्सिडेंट झालाय, रोडवर ऍक्सिडेंट झालाय, आणि अशा माणसाला जर एखाद्या व्यक्तीनं हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं तर त्याला आपण मसिया म्हटलं पाहिजे, त्याला आपण फरिश्ता म्हटलं पाहिजे, त्याला आपण देवदूत म्हटलं पाहिजे, त्याला आपल्या समाजानं पुरस्कृत केलं पाहिजे. त्याच्या पाठीमागे चौकशीचा ससेमिरा कसा कमी लागेल. विषय मानवतेचा आहे, विषय मानवतेचा आहे. ठीक आहे अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय त्यांचं बरोबर आहे, मानवतेचा विषय जरी असेल तर काही सत्ताधारी आमदारांना आवडत नसेल. मी गृहनिर्माणवर येतो अध्यक्ष महोदय, गृहनिर्माणवर येतो. गृहनिर्माणवर बोलू शकतो ना किशोर साहेब? गृहनिर्माणवर बोलू शकतो ना अध्यक्ष महोदय? गृहनिर्माण बोलू शकतो ना? गृहनिर्माणवर बोलू शकतो ना? गृहनिर्माणवर बोलू शकतो ना अध्यक्ष महोदय? गृहनिर्माणवर बोलू शकतो की नाही? या ठिकाणी गृहनिर्माण मंत्री बसलेत. अध्यक्ष महोदय, तुमच्या माध्यमातून जरी करता इकडे तिकडे झालं असेल तरी विषय गंभीर आहे हे आपण मान्य करावं लागेल आपल्याला. गुलाबराव दोन मिनिटं आटोपत घेतो, मग बोला ना तुम्ही, पूर्ण वेळ आहे तुम्हाला. गुलाबराव बरोबर असेल की चर्चा सुरू असताना आम्ही तीन मंत्री असताना सुद्धा आदरणीय राम कदम पुढे सभागृहामध्ये आले आणि मंत्र्यांना बोलवा, चर्चा थांबवा. आता ते कोणत्या विषयावर सभागृहाचा वेळ घेत आहे त्यांनी हा विचार केला पाहिजे अध्यक्ष. अध्यक्ष महोदय, मला मान्य आहे की बाकी विषय मांडत असताना एक विषय या कक्षेतला नव्हता तरी मांडला, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. पण अध्यक्ष महोदय, या ठिकाणी गृहनिर्माण मंत्री बसलेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये मला एवढं सांगायचं आहे की SRAच्या इमारती डेव्हलप होत असताना तो जी सेलेबल बिल्डिंग आहे, डेव्हलपर अतिशय सुंदर बांधतो, पण सेलेबल बिल्डिंग सुंदर बांधत असताना ती त्या गोरगरिबांसाठी बांधण्याची जी इमारत आहे ती मात्र सुंदर बांधत नाही, ती कशी तरी काम चलाव बांधतो, नंतर त्याच्यामध्ये अनेक तक्रारी येतात. तर माननीय मंत्री महोदय, असं काही आपल्याला करता येईल का? त्या बिल्डरला असं काही बंधन घालता येईल का? तू सेलेबल इमारत तू बांध शंभर माळ्याची हरकत नाही, पण जी काही गोरगरिबांना बांधून देणारी इमारत आहे ती त्याच इमारतीसारखी रेप्लिका कर. असं जर तो करू शकला तर आपल्या झोपडीधारकांना आपण सुंदर घर, सुंदर दिसणारं आणि सुंदर असणारं घर देऊ शकू, त्या निमित्ताने हे शहर देखील सुंदर दिसेल. असे अनेक प्रश्न आहेत अध्यक्ष महोदय. जाता आता या ठिकाणी एवढंच सांगेन की नगरविकासाच्या माध्यमातून माझ्या घाटकोर मतदारसंघामधला LBS रस्त्याच्या रुंदीकरणाचा प्रश्न असेल, विक्रोळी पार साईडचं हॉस्पिटल असेल, माझ्या पूर्ण घाटकोपरच्या भागामध्ये पाण्याची टंचाई असेल, या सगळ्या विषयांचं गांभीर्य सरकारनं घेत असताना विक्रोळी पार्क साईडच्या ज्या 30 बिल्डिंग आहेत त्या बिल्डिंगवाल्यांना आहे त्याच ठिकाणी 1000 फुटाचं स्वतःच्या मालकीचं त्यांना घर मिळालं पाहिजे, ही माझी आग्रही मागणी आहे. खूप खूप धन्यवाद. सन्माननीय सदस्य योगेश कदम.